राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार संपर्काच्या बाहेर गेले असल्याने रात्रीतून राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे. त्यांच्या हालचालीकडे सध्या संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत सत्ता नको असा निरोप ठाकरे यांना दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे सुरतमध्ये ठाण मांडून बसले असून उद्धव ठाकरे यांच्या सर्वात निकटचे समजले जाणारे आणि एकनाथ शिंदे यांचे जीवलग मित्र समजले जाणारे मिलिंद नार्वेकर शिंदेची नाराजी दूर करण्यास सुरतला रवाना झाले आहेत. आज रात्री 8 वाजता शिंदे समवेत ते बोलणार आहेत. दरम्यान या भूकंपाचे भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर आघाडी चिंतेत आहे. उठसूट बोलणारे म्हणून प्रसिद्ध असणारे खासदार संजय राऊत माईक समोर येण्यास तयार नाहीत. तर एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे प्रकरण सेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगितले आहे. या राजकीय नाट्याचा शेवट युतीचे शासन स्थापन होईल असाही राजकीय सूर आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई आवाज. नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें.